मुरंबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता अभय हा मोबाईलमध्ये बघत खाली हॉलमध्ये येतो. आता सोप्यावरती आरती बसलेली असते आणि लगेचच अभय म्हणतो, आरती कशी आहेस तू? तर लगेचच आरती म्हणते की अभिजीत, कशाला उगाचच खोटे नाटक करतोयस, आणि तुला माझी एवढी काळजी आहे मला चांगलीच माहीत आहे. तर तेवढ्या जान्हवीसुद्धा तिथे आलेली असते. आभ्या म्हणतो, आरती काय बोलतेस तू? तेव्हा आरती म्हणते, काय बोलतेस म्हणजे आहे का तुझे माझ्याकडे लक्ष? आभ्या म्हणतो, बरं झालं वहिनी तू आली. ही आरती स्वतःची काळजी घेत नाही आणि गोळ्या औषधंसुद्धा वेळेवर घेत नाही आणि मला म्हणते की उगाच काय तुझी काळजी. तर आरती म्हणते की अभिजीत, मी बरोबर बोलते, तूच मला सांग ना तुझं माझ्याकडे किती लक्ष आहे. तर आरती म्हणते की बरोबर आहे अभिजीत, कधीतरी तू विचारतोयस का मला की तुझं कसं आहे, तुला बाळाची काळजी आहे की नाही म्हणून? अभि, मला काय त्रास होतो, मला काय हवंय काय नकोय याची तू काहीच मला विचारपूस करत नाहीयेस, असे आता आरती अभ्याला बोलते. अभ्या म्हणतो की अगं, तू डाएटवर राहतेस, बाळाला हे सर्व चालतं का? मी तुला किती सांगण्याचा प्रयत्न करत होतोस. तर आरती म्हणते, थँक्स अभि, तू मला चांगला सल्ला देत होता. पण तेवढ्यात रामा तिथे आलेली असते. तर रमा तेवढ्यातच तिथे येत म्हणते, काय झालं? तर आभ्या म्हणतो की घ्या, आता ही आली आणि घरातल्या सर्वच बायका आता आरती तुझीच बाजू घेऊन बोलणार का? तर आता आभ्या म्हणतो की तुम्ही सर्व बायका आता आरतीचीच बाजू घेणार आणि मलाच बोलणार की तुलाच काही काळजी नाही म्हणून. तर आता आभ्या म्हणतो, जाऊ दे आणि तुला हवा तसा तू विचार कर आरती, आणि आता एवढं तू लक्षात ठेव, नवऱ्याला डोक्याला किटकिट करणारी, नवऱ्याला त्रास देणारी बायको ही नवऱ्याला आवडत नसते, एवढं तू लक्षात ठेव. तेव्हा ती ऐकून आता आरतीला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने आभ्या तिथून वर निघून जातो. तेव्हा जान्हवी आणि रमा आता आरतीला समजावू लागतात आणि जान्हवी म्हणते की आरती, तू एवढी प्लॅनिंग होऊ नकोस. तर आरती म्हणते, नाही मला आता कळलं आहे की मी प्लॅनिंग होत नाही आहे आणि मी नवऱ्याची विचारपूस करत नाही म्हणून. आरती म्हणते की मी यांच्या मागे मागे करते आणि यांना काय हवंय काय नको याची विचारपूस करते ना, म्हणून यांना आता मी नकोशी झाली आणि आता यांचं दुसरीकडेच लक्ष आहे आणि आता हे सुद्धा माझ्या नजरेत आल्याचे आरती आता जान्हवी आणि रामाला बोलते. जान्हवी म्हणते, काय नजरेत आलंय तुझ्या? तर आरती म्हणते की हेच की त्याला मी नाही ना आवडत. तर आता जान्हवी म्हणते की आरती, तुला काय म्हणायचं आहे, तू काय बोलतेस, तू मला व्यवस्थित सांगशील का? तर आता तेवढ्यात आता आरती ही विषय टाळते. तर आता रामा म्हणते की काय झालं आरती? तर लगेचच आरती म्हणते, मला काही नाही झालं, तुम्ही जा आणि तुमचे काम करा. इकडे आता अथर्व हा अक्षयला हॉटेलवर आले घेऊन आलेला असतो. तर आता अथर्व ड्रिंक्स करू लागतो आणि अक्षयला म्हणतो की स्वभावाला औषध नसतं अक्षय, आणि हे बघ ना आता मला तूच सांग की जेव्हा मी तुला मदत केली तेव्हा तू रामाचा नवरा आहे हे मला माहीत होतं का अक्षय? अक्षय म्हणतो की कदाचित माहीत नसावं. तर अथर्व म्हणतो की फक्त माणुसकीने मी तुला मदत केली. त्यानंतर आता अथर्व अक्षयला म्हणतो की अरे तू घे ना एखादा पेक. तर अक्षय म्हणतो, नाही नको नको, मी असा बाहेर पीत नाही आणि माझ्या बायकोच्या परवानगीशिवाय तर अजिबात नाही. तर अथर्व म्हणतो की म्हणजे ती स्ट्रिक्ट आहे का? तर अक्षय म्हणतो की तसं नाही. तर आता अथर्व म्हणतो, मला माहिती आहे तुझी बायको रेवाच्या पाठीमागे करते आणि हेही मला रिअलाईज झालंय, पण असो आता तुझी चॉईस. तर आता अक्षय म्हणतो की खरंच मला हे असं वाटलं नव्हतं की रेवा असं वागली असेल म्हणून. तेव्हा अथर्व म्हणतो की ती रेवा सगळ्याच लोकांची सिंपती घेते, सगळे लोक तिच्यासोबत चांगलं वागतात, पण ती मात्र कुणासोबतच चांगलं वागत नाही. अथर्व म्हणतो की काय लोक असतात, तिने तिच्या आईच्या विरोधात जाऊन माझ्यासोबत लग्न केलं. तर अक्षय म्हणतो, लग्न केलं? तर अथर्व म्हणतो, अर्थात मी तिला सांगितलं होतं की माझ्याकडे पैसा नाही अडका नाही, तरीसुद्धा तिने आईचा विचार न घेता आणि आईच्या विरोधात जाऊन माझ्यासोबत लग्न केलं. ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो, काय लोक असतात. अथर्व म्हणतो की रेवाच्या आईला रमा आवडत नव्हती, तेव्हा तिने याच गोष्टीचा रेवाने फायदा घेतला आणि रमासोबत मैत्री केली आणि मग रमाचं तुझ्यासोबत लग्न झालं तेव्हासुद्धा ती जेलस फील झाली आणि तिला हे वाटायचं की आपल्यापेक्षा श्रीमंत मुलासोबत रमाने लग्न केलं आणि म्हणूनच तिने पुन्हा नाटक करून ती तुमच्या घरात घुसली. तेव्हा ती ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता अभ्या हा रेवाकडे येऊन चिडचिड करू लागतो. तर रेवा म्हणते, काय झालं अभी? तर आता इकडे आभ्या म्हणतो की कुणीच माझं ऐकत नाही आणि सततच मला सर्वजण आता त्रास द्यायला लागलीत. तर रेवा म्हणते की अभी, तुला माहिती ना तू कसा आहे, मग तू का दुसऱ्याचं टेन्शन घेतोस? रेवा म्हणते की आरती ना अगोदर मला खूप एक्सपोज वाटायची, पण आता तिच्यामध्ये खूप बदल झाला आहे. तर आता आभ्या म्हणतो की अगदी बरोबर बोलतेस रेवा, आणि हे जे आरती करते आणि वागते ना ती सर्व त्या रमाच्या म्हणण्यानुसार करते. आरती
अभ्या म्हणतो की आरती आणि माझ्यामध्ये जे काही होतंय आम्ही एकमेकांपासून दुरावतोय लांब जातो याला कारणीभूत फक्त रमा आहे. अभ्या म्हणतो की ही रमा जेव्हापासून घरात आली तेव्हा तिने साधेपणाने आणि भोळेपणाने राहून सगळ्यांना आपलंसं केलं. तर आता लगेचच अभ्या खाली हात आदळतो. तर आता रेवा म्हणते की अभिजीत काय करतोयस तू. तर आता अभ्या म्हणतो की आरतीच्या ह्या हालगर्जीपणामुळे जर माझ्या बाळाला काही झालं ना तर मी सोडणार नाही. रेवा म्हणते की बाळाला काहीच होणार नाही अभिजीत, तू निगेटिव्ह विचार करू नकोस. इकडे आता अथर्व अक्षयला म्हणतो, अक्षय तू तर माझ्याकडे संशयाने बघतोस असं मला वाटतंय. तेव्हा अक्षय म्हणतो, कारण हे तू जे काही सांगतोयस ना ते मला नव्याने कळतंय. अक्षय म्हणतो की रेवाने मला आणि रामाला जे सांगितलं ना त्यावरून तू रेवाला छळतोय असं आम्हाला वाटलं. तर अथर्व हसू लागतो, तिने आम्हाला सांगितलं की तुझी आई आणि तू मिळून तिला खूप त्रास द्यायचे म्हणून, आणि इनफॅक्ट आम्ही ते बघितलंसुद्धा, तेव्हा तुम्ही तिला घरात बांधून ठेवलं होतं. ती घरातली सगळी कामं करत होती, पाणी भरत होती. तर आता अथर्व म्हणतो की तिने आमच्याकडून हे सर्व करून घेतलं. तेव्हा अक्षय म्हणतो, करायचं की नाही हे तुमच्या हातात होतं ना. तर अथर्व म्हणतो की तिने त्यावेळेस आम्हाला धमकी दिली होती. अथर्व म्हणतो की तिने आम्हाला धमकी दिली होती की मी तुमच्यावर केस करीन की तुम्ही मला व्हायरंट करता म्हणून. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो. तर आता अथर्व म्हणतो की मला एक सांग ना अक्षय, रेवाने कधी तुमच्या घरी काम केलं आहे का. तर अक्षय म्हणतो, अजिबात नाही. तर आता अथर्व हसू लागतो आणि अक्षयला खूप टेन्शन येऊन त्याच ठिकाणी अक्षय आता तिथे ग्लासमध्ये भरलेला पेग आता घटकन पिऊन टाकतो आणि पुन्हा दुसरा पेग पितो. तर आता इकडे अथर्व म्हणतो की असो अक्षय, पण मी आता स्वतंत्र झालो आहे आणि मी माझं आता स्वतंत्र आयुष्य जगतोय. आणि आता अक्षय हा अथर्वला चेअर्स करत पुन्हा ड्रिंक्स करतो. तर आता अक्षय म्हणतो, तू तर इथला पुण्यातलाच आहे मग असा इथे हॉटेलवर का राहतो. तेव्हा अथर्व म्हणतो की मला रेवाने स्पॉईल करून टाकलंय. अथर्व म्हणतो की मी माझ्या आईला घेऊन लांब निघून गेलो. तर आता अक्षय म्हणतो की मग गावाकडे काही आठवणी वगैरे. तर लगेचच अथर्व म्हणतो की मला त्याचा त्रास होतोय, मग मी गावाकडे कधीच जात नाही आणि ज्या गावाकडे जायचंच नाही त्याच्या रस्त्यावरती कशाला यायचं. अथर्व म्हणतो की आता मी आणि आई नाशिकला शिफ्ट झालो आहे आणि आम्ही आता आमचं मस्त आयुष्य जगतोय. तर लगेचच अक्षय नाहीस असे म्हणत पुन्हा तो ड्रिंक्सचा पेक घेतो. तर आता इकडे लगेचच अक्षयला जादा होऊन अक्षय आता बाथरूमला जातो. तर अक्षयचा मोबाईल तिथे टेबलवर असतो. तेवढ्यात आता लगेच अथर्व अक्षयचा मोबाईल घेऊन तो फ्लाईट मोडवर टाकतो. तर इकडे रमा अक्षयला फोन लावते. तर अक्षयचा फोन काही लागत नसतो. रमा विचार करते की यांचा फोन का नाही लागत आणि रमा लगेच भूषणला कॉल करते. तर आता रमा भूषणला म्हणते की हे आहेत का तुमच्यासोबत. तेव्हा भूषण म्हणतो, नाही सकाळीच आम्ही एकत्र होतो पण आमच्या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. तर आता भूषण म्हणतो, काय झालं वहिनी, अक्षय अजून आला नाही का, सगळं काही ठीक आहे ना. तर रामा म्हणते, मी त्यांना फोन लावते पण त्यांचा फोनच लागत नाही. भूषण म्हणतो, वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, फोनची बॅटरी लो झाली असेल तेव्हा नसेल लागत. रामा म्हणते, आता मला खूप टेन्शन आलं आहे. तर भूषण म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सकाळचं पाखरू जरी घरातून उडून गेलं ना संध्याकाळी येईल परत ते घरी असे म्हणत भूषण हसू लागतो. तर आता इकडे अक्षय हा बाथरूममधून जाऊन परत अथर्वसोबत टेबलवर बसतो. तर आता इकडे अक्षय म्हणतो की एक काम कर अथर्व, तू माझ्यासोबत घरी चल. तर अथर्व म्हणतो, नको, तिथे रेवा असेल तर मला तिचं तोंडही नाही बघायचं. तेव्हा अक्षय म्हणतो, मलाही तिचं तोंड नाही बघायचं, मला तिला हकलवायचं आहे यार. आणि तू जर घरी आला तर रेवाची काय रिॲक्शन होती ना ते सुद्धा मला बघायचं आहे. आता अक्षय घड्याळाकडे बघतो आणि म्हणतो की अरे बापरे, खूप उशीर झाला आहे. तू एक काम कर अथर्व, उद्या तू माझ्या घरी ये, तेव्हा आपण ठरवू मग पुढे काय करायचं ते. आणि अथर्व, तुला त्या रेवाला धडा शिकवायचा की नाही. अथर्व म्हणतो की उद्या बघू अक्षय. तर अक्षय म्हणतो की उद्या तू घरी ये आणि नुसतं हाय बाय करायला येऊ नकोस, तर चांगला 2 महिने राहायला ये. तर अथर्व म्हणतो, ठीक आहे अक्षय. तर आता इकडे अक्षयचा अथर्वने विश्वास संपादन केलेला असतो. त्यानंतर आता अथर्व अक्षयला घरी गेटजवळ नेऊन सोडतो. तर आता दुसऱ्या दिवशी अक्षय सर्वांना सांगतो की आज माझा मित्र येणार आहे, खास मित्र. तर लगेचच रेवा खूप खुश झालेली असते. आणि आता रेवा ही आईआजीसमोर येते आणि सगळ्यांना सांगते की आज अक्षयचा मित्र येणार आहे. तेव्हा मी असं काहीतरी करणार आहे की अक्षयचा मित्र खूप खुश आणि इम्प्रेस होईल. तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो. तर दरवाजातून अथर्व हा गॉगल घालून तिथे येतो आणि लगेचच रेवा ही अथर्वकडे बघते. तेव्हा अक्षय म्हणतो की हाच माझा खास मित्र.
लगेच अथर्व आतमध्ये येतो तर अक्षय म्हणतो, हा माझा मित्र अथर्व। तर आता रेवाच्या हातातून डिश खाली पडलेली असते आणि रेवाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो। तर आता अथर्वला अक्षयने घरी आणून रेवाला तिसरा मोठा धक्का दिलेला असतो। तर आता अथर्व ची मदत घेऊन अक्षय हा रेवाची कशी मुकदमाच्या घरातून हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।